हाय फ्रेंड्स, आजचा व्हिडिओ लेमन ग्रास याबद्दल आहे। हे मी फार्मवरचं पीक टाकत आहे, तर हे छान उन्हामध्ये खूप छान वाढतं आणि हे दोन चार ठिकाणी मी लावलेत तर छान बुशेस तयार होतात ह्याचे। आणि हे वेळोवेळी कटिंग करायचं की ते छान हिरवंगार राहतं, कारण ते मोठं झालं की ते आपोआप सुकतं। मग सुकलं तरी म्हणजे ते आपोआप येतं परत नवीन त्यातूनच, पण ते सुकलं की खराब दिसतं, त्यामुळे वेळोवेळी आपण त्याला छान गोलाकार वगैरे आकार देऊ शकतो। फार्मवर मी लावलेलं आहे, साधारण 3-4 वर्ष झाली असतील। ही रेग्युलर कटिंग करायची फक्त, बाकी कारण नाही कटिंग केलं तर ते सुकतं, त्याच्यामुळे कटिंग करायचं। मग ते आपोआप येत राहतात, छान कायम हिरवं राहतं झाड। आपण जर कट नाही केलं तर हे दिसतं, हे असं सुकतं आणि तरी ते साईडने येत असतं। त्यामुळे एक लेमन ग्रासचं झाड आपण लावलं तर त्याचे अनेक झाडं होतात, त्याचं झुडूपच तयार होतं आणि ते दिसायला पण खूप छान दिसतं। फक्त त्याला रेग्युलर म्हणजे सनलाईट छान पाहिजे, म्हणजे उन्हामध्ये ते झाड खूप छान वाढतं आणि दिसायला पण छान दिसतं, गार्डन ग्राससारखं दिसायला छान दिसतं। आणि ह्याचे औषधी पण उपाय आहेत आणि ह्याच्या हे चहामध्ये पण टाकलं जातं, म्हणून त्याला चहापत्ती म्हणतात लेमन ग्रास। त्याने चहाचा स्वाद खूप छान येतो आणि बऱ्याच जणांना हे चहामध्ये टाकून, जसं पुदिना चहात टाकतात तसं हे सुद्धा चहामध्ये टाकतात, तर हे दिसायला पण छान दिसतं। फक्त ह्याला पाणी व्यवस्थित घालायचं, आणि हे मी जमिनीत लावल्यामुळे प्रश्नच नाही आहे त्याला, म्हणजे ते वाढायला खूप त्याला स्कोप आहे, म्हणजे खूप छान बुशी वाढलं आहे। आणि आपण कुंडीतसुद्धा ते लावू शकतो, कुंडीतसुद्धा वाढलं की वेळेवर कट करून आपण ते चहात यूज करायचं, म्हणजे ते नवीन नवीन येत राहतं। आणि हे सुद्धा मी रेग्युलर कट करते, त्याला कापता हे दुसऱ्या भागात मी लावलेलं आहे। हे पण म्हणजे अगदी 1-2 काड्याच लावलेल्या होत्या, त्याचं आता बुशी स्वरूप झालेलं आहे, म्हणजे हे छान वाढतं। आता हे जसं तुम्हाला दिसतं हे सुकलं आहे, कट नाही केलं त्याच्यामुळे हे सुकतं, म्हणजे हे सगळं सुकल्यासारखं होतं आणि परत नवीन येतं। तर ते रेग्युलर अशा कटिंग केलं आपण तर ते खूप छान दिसतं आणि वाढतं छान। आणि हे वापरायला पण छान आहे, औषधी आहे, त्यामुळे हे तुम्ही लावा। एक आपलं लॉन असेल किंवा गार्डनच्या मध्ये असं आपण नाहीतरी जस्ट दिसायला छान असलेली ग्रास लावतो, तर हे औषधी पण आहे आणि ह्यांनी मच्छर येत नाहीत असं, म्हणजे हे जिथे असेल त्या भागात मच्छर नसतो त्याच्या आजूबाजूला, त्याच्यामुळे हे जरी अति मच्छर असतील तर घराच्या आजूबाजूला लावलं तरी छान। काळजी काही विशेष घ्यायला लागत नाही, फक्त पाणी द्यायचं, त्याला खताची पण आवश्यकता नाही, मी तर खत घालत नाही, फक्त पाणी वेळेवर असतं आणि ऊन व्यवस्थित त्याला पडतं। बस मला आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असावा। हे मी कुंडीत लावलेलं आहे, कुंडीत पण हे छान वाढतं, पण कुंडीत लावल्यामुळे मी त्याला जीवामृत घालते, नाही तर त्याला फर्टिलायझरची आवश्यकता नाही। तर मी टाकलेला व्हिडिओ हा तुम्हाला आवडला असावा तर जरूर लाईक आणि सबस्क्राईब करा आणि थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ। थँक्यू।